शिमगा आणि खोकली माणूस यांचं नातं असं घट्ट विणलेलं आहे, काय समजलं? ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काय मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना, ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी भाऊ भाऊकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही, नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहेत. त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात, त्या निमित्तानं कशी झाली.